शिराळा तालुक्यातील कापरी परिसराला पुन्हा एकदा पावसाने झोडपले. कापरी तालुका शिराळा येथे गुरुवारी वादळी वारे, गारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. त्यामध्ये घरे, जनावरांची शेड व शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून गावकरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच शनिवारी पुन्हा त्यापेक्षा अधिकच फटका बसला. शनिवारी दुपारनंतर वातावरण गरम होत गेले व सायंकाळी 5:30 वाजता ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे व मोठमोठ्या गारा पाऊस चालू झाला. सुमारे 1 तास हा पाऊस चालू होता. या अवकाळी पावसाने वाळक्या गवताच्या व पिंजराच्या गंजा भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले. पहिल्या पावसातून राहिलेला भाजीपाला, आंबा जमीनदोस्त झाला आहे. गारांमुळे ऊसांची पाने फाटली आहेत. घरांवरील कवले उडाली आहेत. तर अनेक ठिकाणी शेडचे पत्र्यांचे पाने उचकटून पडली आहेत. गावातील व शेतातील विद्युत तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. ते करून नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. संजय गोडे पाटील, शिराळा वाळवा, प्रतिनिधी.